हिवाळी अधिवेशन अनेक कारणाने गाजत आहे अशातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर अजित पवारांची सही नाही मा खळबळ जाणून घेऊया सविस्तर बातमी नमस्कार मी मयुरी आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज सध्या राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपूर येथे सुरू आहे हे अधिवेशन विविध मुद्द्यांनी गाजत आहे वादळी ठरत आहे अशी स्थिती असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत महाविकास आघाडीकडून आता अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वासाचा अव प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे मात्र आता या अविश्वास अव प्रस्तावाच्या पत्तरावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांचीच सही नसल्याची माहिती मिळत आहे अविश्वास प्रस्तावाबाबत एकोणचाळीस आमदारांचं पत्र महाविकास आघाडीकडून विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांना देण्यात आलं आमदारांना अधिवेशनामध्ये बोलू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे काँग्रेसचे नेते सुनील केदार शिवसेनेचे नेते सुनील ने प्रभू सुरेश वरपुडकर अनिल पाटील यांनी हे पत्र सचिवांना दिलं आहे राजित यांची ये मात्र आता या पत्रावर अजित पवार यांचीच सही नसल्याचे समजले आहे दरम्यान या प्रस्तावाबाबत पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे तर हे हिवाळी अधिवेशन सुरुवातीपासूनच वादळी ठरलं आहे या अधिवेशनामध्ये कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद शिंदे गटातील मंत्र्यावरील झालेले आरोप आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप अशा अनेक मुद्द्यांनी हे अधिवेशन गाजलं मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील